राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतरही दुकानं बंद करावी लागली आहेत मुळात सर्वसामान्य जनता मद्य विक्रेते अथवा हॉटेल चालक यांना राज्यातील अनेक रस्ते कोणत्या संवर्गात मोडतात हे माहिती नसल्यामुळे या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अकोले येथे व्यावसायिक संजय देशमुख यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत रस्त्यांबाबत माहिती मागितली होती त्यात राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातून जाणारे अकोले संगमनेर श्रीरामपूर आणि नेवासा अशा तालुक्यांना जोडणारा मार्ग हा राज्यमार्ग असल्याचं नमूद करण्यात आले मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने या मार्गास राज्य महामार्ग दर्शवत दुकानं बंद केली आहेत त्यामुळे हा निर्णय तांत्रिकदृष्ट्या बरोबर नसल्याचा देशमुख यांचं म्हणणं आहे नुकताच मान्य सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील विक्री बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी या निर्णयाचा पूर्ण आदर करतो पण माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात राज्य महामार्ग ही संज्ञा नाही त्या दृष्टीने मी आठ फेब्रुवारीला कार्यकारी अभियंत्यांचं पत्र घेतलं की ज्यात त्यांनी स्पष्टपणे राज्य महा राज्यमार्ग आहे असा उल्लेख केलेला आहे त्यानंतर मी वारंवार याचा प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्र शासनाने जी रस्ते विकास योजना आहे दोन हजार एक ते एकवीस यामध्ये फक्त दोनच प्रकारचे रस्ते वर्गीकरण तक्त्यामध्ये लक्षात येतात दिसतात एक राष्ट्रीय महामार्ग आणि बाकीचे जे आहेत ते मार्ग मग मा ह्याच प्रकरणाचा मी पाठपुरावा करत असताना मी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्याकडनं दाखले घेतले माहिती अधिकारात माहिती विचारली नकाशाची प्रमाणित प्रत घेतली त्या इतकंच काय पण मी मान्य अधीक्षक अभियंता अहमदनगर यांच्याकडनं त्याचं मराठीत किंवा इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात नॅशनल हायवेला काय म्हणतात ग्रामीण रो रोडला काय म्हणतात हेही त्यांच्याकडे मी माहितीच्या अधिकारात मागवलं आणि त्याच्यातून एक गोष्ट अशी स्पष्टपणे समोर आली की आम्हाला जे दुकानं बंद करण्याचा आदेश दिलेला आहे तो केवळ राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग पण महाराष्ट्रात जी काही दोन हजार एक ते एकवीस रस्ते विकास योजना आहे त्या योजनेमध्ये कुठेही राज्य महामार्ग असा उल्लेख नाही हे शेवटचं पत्र मला एकतीस मे दोन हजार सतराला मिळालं आणि मी तात्काळ आमचे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क आणि माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे याविषयी मागणी केलेली आहे की आपण ह्या सर्व गोष्टींचा विचार करावा आणि हा सगळा गोंधळ दूर करावा अशी माझी प्रामुख्याने मागणी आहे आम्ही पुन्हा एकदा मी नम्रपणे निवेदन करतो की मी मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल दिलेला आहे त्याचा आदर करतो पण कुणावरही अन्याय होऊ नये अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे जर आम्हाला योग्य न्याय नाही तर आयुक्तांकडे आम्ही याविषयी दाद मागणार आहोत राज्यामध्ये शेती उत्पादनातून अल्कोहोल निर्मिती करण्याचा आदेश घेण्यात आला होता आणि त्यानंतर ग्रेंड लिकर मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आला होता मात्र आता दारूबंदीच्या निर्णयानंतर काही अंशी दारूची विक्री कमी झाली त्यामुळे शेतीमालाच्या ज्वारी बाजरी आणि इतर पिकांचे भावही कमी झाल्याचं लक्षात आल्याचं देशमुख यांचं म्हणणं आहे दारूबंदीच्या निर्णयाबाबत अहमदनगर जिल्ह्यातील काही दुकानदार उच्च न्यायालयातही गेले असून याच मुद्द्यावर न्यायालयाने सरकारला म्हणणे मांडण्यास सांगण्यात आलं आहे न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एसनानमिडिया अकोले